वैवाहिक जीवनासाठी उत्तम असलेली वधू तिची पत्रिका तुम्ही दाखवू शकाल का आपल्या सामटीच्या प्रेक्षकांना नमस्कार यापूर्वी आपण अनेक वेळा बघितले आहे की घटस्फोटाच्या पत्रिका कशा असतात किंवा कधी लवकर लग्न न ठरणाऱ्या पत्रिका कशा पद्धतीच्या असतात म्हणजे हजारो क्लायंट येतात त्या क्लायंटना हे कळायला पाहिजे की आपण ज्या मुलीची किंवा मुलाची निवड करतोय ती योग्य आहे की नाही यासाठी माझं यूट्यूब चॅनल जे पंडित पंडित श्री याच्यावर घटस्फोटाच्या पत्रिका किंवा लग्ननं ठरणाऱ्या पत्रिका असे बरेच एपिसोड आहेत तुम्ही बघा आणि आजचा जो आहे तो एक वेगळा सब्जेक्ट आहे की ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो आहे आत्ता की चांगलं बधूची पत्रिका कशी असायला पाहिजे या ठिकाणी बघा प्रथम स्थान जे आहे ते विवाहाचं स्थान असतं या ठिकाणी इथं इथं गुरु असेल तर अतिशय बेस्ट पत्रिका असते या ठिकाणी लाभस्थानामध्ये गुरु असेल तरी उत्तम पत्रिका असते आणि या पराक्रमस्थानामध्ये गुरु असेल तरी सुद्धा उत्तम पत्रिका मुलींची असते किंवा मुलाची पण असते तर या ठिकाणी संतसुख चांगलं असतं प्रथम स्थानातला गुरु वय नव्वद वर्षापर्यंत देतो संतती चांगली असते वैवाहिक वै जीवन चांगलं असतं पती पत्नी रिलेशन चांगलं राहतं रवी जरी असेल तरी ते, ते कर्तृत्ववान असतात शुक्र असेल दिसायला खूप सुंदर असतात शुक्र द्वितीय स्थानामध्ये मुलींचा पत्रिका अतिशय प्रचंड पैसा या ठिकाणी लक्ष्मीच्या बायगुणाशी म्हणू शकतो असं होतं या ठिकाणी शुक्र मुलीच्या पत्रिकेत असेल तर भाग्योदयकारक असतं जमीन जुमला संपत्ती प्रॉपर्टी पुष्कळ येते या ठिकाणी शुक्र संतान अतिशय सुंदर आणि हुशार असतात बुध या ठिकाणी असेल तर कम्युनिकेशन स्किल चांगलं असतं प्रचंड पैसा येतो रविब या ठिकाणी असेल तरी अतिशय उत्तम पत्रिका असते बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू गुरु या ठिकाणी असेल तर संतान उत्तम होतं आणि त्या ओवरऑल त्या घरामध्ये गॅरंटीडली पॉझिटिव्ह इफेक्ट मिळतो ज्या घरात जाईल त्या ठिकाणी तर रवी आणि गुरु या ठिकाणी असेल तरीसुद्धा लाभस्थानामध्ये शनी जरी असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी पत्रिका चांगली असते तर हे काही गुरु शुक्र शनी आणि बुद्ध जे कुठल्या कुठल्या ठिकाणी असेल तर वैवाहिक जीवन चांगलं असतं हे मी तुम्हाला सांगितलं तर प्रत्येक वेळा बघताना टॅली करू शकता की गुरु व या मुलीचा इथं आहे का किंवा नॉर्मली आपल्याला कुठेही गेले पत्रिका मिळतेच मुलीची वगैरे ते बघून आपण ठरवू शकतो की अप्रॉक्स पत्रिका कशी आहे यापूर्वीच्या पत्रिकेत पण घटस्फोटाच्या पण कशा असतात ते पण मी दाखवलंय आणि हा चांगला पण मी दाखवलं तुम्हाला एक मोठा मोठी आयडिया यायला पाहिजे की पत्रिका बघताना प्रत्येक वेळा पळत पळत जायचं आणि एवढे गुण जुळले लग्न करायचं नाही करायचं काही संबंध नाही आता जे दाखवलेली गुरुची जे स्थानं मी दाखवली या ठिकाणी फॉर एक्झाम्पल इथं मी जे गुरुचं स्थान मी तुम्हाला दाखवलं इथे या ठिकाणी गुरु असेल ओके okay? इथं गुरु आहे आणि ज्या मुलीच्या त्यांचा जरी झिरो जरी जी गुण जुळाले वैव्य जीवनात झिरो गुण जरी जु जुळाले तर मुलीच्या पद्धती गुरु इथं असेल डोळे झाकून लग्न करायला हरकत नाही कारण डायव्हर्स होऊ शकत नाही संततेचा प्रॉब्लेम नाही एक नाडे दोष असेल तरीसुद्धा या ठिकाणी गुरु असलेला संत ती शंभर टक्के चांगली देत